पूर्वकाळात 8 आणि 9 ऑगस्ट 1942 ला मुंबईच्या गवालिया टँकवर काँग्रेसचं महाअधिवेशन झालं आणि या महाअधिवेशनाच्या दरम्यान 8 ऑगस्टला रात्री महात्मा गांधींनी फिट इंडिया हा ठराव मांडला आणि इंग्रजांना चले जाओ असे घोषित केले आणि त्या नंतर रात्रीतच काँग्रेसच्या बड्या नेत्यांना अटक करण्यात आली. अरुणा असफ अली यांनी ध्वजाचं आरोहण केलं आणि त्या सगळ्या धरपकडीचं आणि ध्वजारोहणाचं चित्रण हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्यावेळचे एक कार्यकर्ते आणि हौशी पत्रकार कॉम्रेड दादू रमजू यांनी त्यांच्या मूव्ही कॅमेऱ्यातून केलेलं आहे. आणि हा मूव्ही कॅमेरा हा त्यावेळेला युरोपियन अधिकाऱ्याने जप्त केला, परंतु काही पुढाकारातनं काही जणांच्या तो मूव्ही कॅमेरा आणि ती फिल्म त्यांना मिळाली. कॉम्रेड दादू रमजू यांचे बंधू सातारचे थोर पत्रकार आणि ज्येष्ठ छायाचित्रकार कॉम्रेड एम रमजू यांच्या पुढाकारातून अगोदर स्लाईड शो तयार करण्यात आला. या माहितीपटाला आणि स्लाईड शोला इंदुताई पाटणकर, क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी, जी डी बापू लाड तसेच ॲडव्होकेट धैर्यशील पाटील यांनी सहकार्य केलं आणि या सहकार्यातून माहितीपट आणि स्लाईड शो तयार झाला. हे स्लाईड शो आत्तासुद्धा सध्या आपल्याला जी डी बापू लाड आणि क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी यांच्या स्मारकात पाहायला मिळतो. तो जतन करायला तिथं ठेवलेला आहे आणि ज्यावेळेला पहिली सीडी झाली तयार, माहितीपट तयार झाला, तो इंदुताई पाटणकर, क्रांतीवीरांगना इंदुताई पाटणकर यांच्याकडे तो सुपूर्त करण्यात आलेला आहे. इतिहास आज स्वातंत्र्यपूर्व काळातला हा इतिहास लोकांपुढं यावा यासाठी सातारच्या एम रमजू यांनी जे अतोनात कष्ट घेतले ते जनतेपुढे यावेत.